अक्कलकोट तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अश्विन करजखेडे यांच्या अनाकोंदी कारभाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। तालुका वैद्यकीय अधिकारी करजखेडे यांनी गेल्या अनेक वर्षापासून अक्कलकोट तालुक्यात आरोग्य विभागात आपलं कार्य केले, सध्या वैद्यकीय अधिकारी कारभार सांभाळतात। त्यांना आपल्या कर्तव्याचा विसर सध्या पडलेला असून अनागोंदी कारभार समोर येत आहेत। या संदर्भात सखोल चौकशी करून कर्तव्यात कसूर असणाऱ्या करजखेडे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी स्वामीनाथ हरळकर यांनी केली आहे। अक्कलकोट तालुका वैद्यकीय अधिकारी अश्विन करजखेडे यांनी फार मोठा भ्रष्टाचार तालुक्यात केला असून महिलांसाठी अत्यावश्यक असणारी ॲम्ब्युलन्स महिला नर्स व खाजगी कामासाठी आतापर्यंत वापरत आहेत। याबाबत तक्रार करून 8 दिवस होऊनही अक्कलकोट पंचायत समितीचे BDO ऐवळे हे त्याला पाठीशी घालत आहेत। अतिशय मोठा भ्रष्टाचार आणि साखळी भ्रष्टाचार असून करजखेडे यांना निलंबित करून या भ्रष्टाचाराची चौकशी करावी अशी मागणी आम्ही केलेली आहे। दरम्यान तालुका वैद्यकीय अधिकारी करजखेडे यांच्या संबंधातील तक्रारींची दखल घेतली असून संबंधित प्रत जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आल्याचं गटविकास अधिकारी ऐवळे यांनी म्हटलंय। जो अर्ज दिलेला आहे तो अर्ज सगळा तांत्रिक स्वरूपाचा आहे, त्या त्या विभागाचा आहे, तर तो अर्ज आम्ही जिल्हा परिषदेला पाठवलेला आहे आणि तो अर्ज त्यांच्याकडे मिळाल्यानंतर आपणही पाठवलेला आहे, त्याच्यावरही चौकशी होईल। तसंच आमचा अर्ज जाईल, तुमचा अहवाल आला पाहिजे ना? आमचा अहवाल नाही, आम्ही फक्त अर्ज फॉरवर्ड करून पाठवतो आणि DHO त्याच्यावर चौकशी नंतर ते चौकशी करतो। दरम्यान नुकतीच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी अक्कलकोटच्या दौऱ्यावर असताना तालुका वैद्यक अधिकारी यांची अनुपस्थिती जाणवल्यामुळे त्यांना नोटीस बजावली, यामुळे खरंच करजखेडे यांच्यावर कारवाई होणार का अशी चर्चा होती।